बाय बाय घाटकोपरमध्ये घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेत नेमकं जबाबदार कोण आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत शिवसेना युबीटी गटाचे नेते आणि प्रवक्ते आमदार ॲडव्होकेट अनिल परब परब साहेब घाटकोपरमधल्या दुर्घटनेवरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत या होर्डिंगची जी जबाबदारी होती महापालिका रेल्वे चालढकल सुरू झालेली आहे यातच आता राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झालेले आहेत या, या होल्डिंगची जी मालकी किंवा जे कोण म्हटलं जातं की ज्यांच्या ताब्यात हे होल्डिंग होतं त्यांचे फोटो भावेश भिडे यांचे फोटो उद्धव ठाकरे अरविंद सावंत सुनील राऊत असं शिवसेनेच्या नेत्यांबरोबर आहेत तर मग जबाबदार कोणाला धरायचं ही घटना अतिशय दुर्दैवी आहे ज्या घटनेमध्ये लोकांचा जीव जातो या घटनेकडे फार अतिशय सिरियसली बघितलं पाहिजे ह्याला जो जबाबदार असेल भावेश भिडे असेल तर त्याच्यावरती तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे त्याला अटक व्हायला पाहिजे जी कुठली त्याच्यावरती कारवाई करणं कठोरात कठोर कारवाई करणं ही झालीच पाहिजे राहिला प्रश्न फोटो असण्याचा असे असंख्य आणि हजारो फोटो जे देशात स्कॅम करून गेलेले आहेत जे देशाला लुटून गेलेले आहेत ज्यांच्यामुळे हजारोंचे बळी गेलेले आहेत असे नेत्यांबरोबरचे फोटो आम्ही देखील दाखवू शकतो एखाद्याबरोबर एखाद्याचा फोटो असणं म्हणजे त्या गुन्ह्यात तो आरोपी असणं असं नसतं माझं म्हणणं असं आहे की भावेश भिडेचा शिवसेनेशी काही संबंध नाही कोणाबरोबरही कोणी आजकाल भेटायला येतो बुके देतो बोलतो याचा अर्थ तो गुन्हेगार आहे असं मी समजत नाही कारण आम्ही गुन्हेगार आहोत असं आम्ही समजत नाही मी देखील हजारो फोटो दाखवू शकतो की ज्यांचे मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो आहेत उपमुख्यमंत्र्यांबरोबर फोटो आहेत पण त्याच्यासाठी आम्ही त्यांना जबाबदार धरत नाही परंतु या प्रकरणात ज्यांनी परवानगी दिली असेल किंवा नसेल आणि जर परवानगी दिली नसेल आणि हे जर बेकायदेशीर असेल तर त्याच्यावरती सदोष मधु मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे त्याला तात्काळ अटक केली पाहिजे जेवढी मुंबईमध्ये बेकायदेशीर होर्डिंग आहेत ही हटवण्याची मागणी मी देखील विधान परिषदेमध्ये दे वारंवार केलेली आहे आणि हा रॅकेट आहे आणि याच्यात महानगरपालिका प्रशासन आहे प्रशासनाने कोणाला परवानगी दिली का दिली कशाच्या दरावरती दिली किती देता येते त्याच्या बाहेर किती दिली रेल्वेची लँड होती का हे सगळं तपासून बघून जे जे दोषी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे पण जशी या प्रकरणात मृत्यू झालेल्यांची मागणी केली जाते तसंच खारघर प्रकरणामध्ये देखील जे बळी गेले प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे त्यांना अजूनही कुठली शिक्षा झालेली नाही का तर ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत म्हणून त्यांच्यावरती पांघरुण घातलं जातं आहे माझं म्हणणं असं आहे सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणा आणि जे जे दोषी आहेत त्या प्रत्येकाला तुम्ही शिक्षा द्या परब साहेब राजकीय आरोप प्रत्यारोपांपलीकडे काहीच होत नाही इमारती कोसळतात पूल कोसळतात कार्यक्रमांमध्ये दुर्घटना होतात आता ही होर्डिंगची घटना आहे राजकीय आरोप प्रत्यारोप होतात गुन्हे दाखल होतात पण पुढे काही होत नाही मी आरोप प्रत्यारोप करतच नाही आहे मी थेट मागणी करतोय मी थेट मागणी करतोय की यांच्या सगळ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे मी कुठल्याही पक्षावरती आत्ता कारवाई करा किंवा कुठल्याही पक्ष याला जबाबदार आहे असं मी मी राजकीय पक्षावरती आरोप करत नाही आहे मी आरोप करतोय जो याला जबाबदार आहे कॉन्ट्रॅक्टर मग तो खारघर दुर्घटनेतला असो किंवा तो कालच्या होर्डिंगच्या प्रकरणातला असो मी राजकीय पक्षावर आरोप करतो आरोप प्रत्यारोप म्हणत नाही पण जो कोणी सत्तेत येतो कालांतराने हे प्रकरण कालबाह्य होतं दोन दिवस चर्चेचा विषय असतो आरोप आ, आ, कारवाई व्हावी असं म्हटलं जातं पण पुढे त्यांच्यावर काय कारवाई झाली किंवा त्यांना काय शिक्षा झाली हे पुढे कधीच येत नाही हेच म्हणतोय मी तुम्ही माझी सभागृहामध्ये जे काय आम्ही प्रश्न विचारतो जे काय आम्ही प्रश्न मांडतो महानगरपालिका कोणाची आहे कोणाची नाही आहे हा प्रश्न नाही आहे परंतु जे जे जबाबदार अधिकारी असतात त्यांना वाचवण्यासाठी मी तर आत्ता गेल्या सहा महिन्यातले महानगरपालिकेतले भ्रष्टाचार असतील महानगरपालिकेतले दोषी अधिकारी असतील यांच्यावरती प्रश्न विचारतोय सरकार बिलकुल त्याला दाद लागू देत नाही आहे का सरकार अशा लोकांवरती पांघरून घालते मला कळत नाही आहे माझं मत असं आहे की सरकार कोणाचंही असो लोकांच्या मृत्यूला जे जबाबदार ठरतात त्यांना कुठली माफी देता कामा नये आणि मी तर स्वतःहून मागणी करतोय तुमचं म्हणणं जर असं असेल लोकांचं त्यांचं की तो आमच्याशी जवळचा आहे तर मी राजकीय पक्षाच्या वतीने मागणी करतोय की त्याला शिक्षा करा पण होल्डिंगची जबाबदारी कोणाची जी पॉलिसी आहे जागा आहे एकमेकांवर चाल ढकल केली जाते आणि विशेषतः असं म्हटलं जात आहे की त्यावेळेस महापालिकेत शिवसेना सत्ताधारी होती माझं आजही म्हणणं असं आहे की त्याला परवानगी कोणी दिली त्याचे कोण कोण जबाबदार आहेत या सगळ्यांची नावं काढा आणि सगळ्यांना शिक्षा द्या म्हणजे अगदी शिवसेना युबीटीचे असले तरी जरी असेल आणि चुकीचं काम झालेलं असेल आमच्याकडनं तर आमच्यावरही कारवाई झाली पाहिजे परंतु त्याचबरोबर केवळ आमच्यावरती राजकीय सुडबुद्धीने कारवाई होता कामाने जर ज्या गोष्टीला जबाबदार हे सरकार देखील असेल तर त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे प्रत्येक याचं ऑडिट व्हायला पाहिजे जर एखादी परवानगी चुकीची असेल तर विरोधी पक्ष त्यावेळेला काय करत होता जर स्टँडिंग कमिटीने परवानगी दिली असेल स्टँडिंग कमिटीमध्ये त्यांची माणसं नव्हती सगळं होते त्यामुळे जबाबदार कोणाला तुम्ही धरणार मग सगळ्यांनाच त्याची शिक्षा झाली पाहिजे जे जे जबाबदार असतील त्या सगळ्यांनाच शिक्षा झाली पाहिजे तिथे मदत यंत्रणा ही फार उशिरा पोहोचली किंवा जे डिझास्टर कंट्रोल आहे त्या बाबतीतही थोडीशी चालढकल किंवा वेळेचा जो नियोजित नियोजन असायला हवं तिथे ऑन द स्पॉट पोचायला हवं तिथेही थोडीशी अलगर्जी झाली असंही स्थानिकांकडून म्हटलं जातं नाही याबाबतीत मला अजून पूर्ण माहिती नाही परंतु मला एक गोष्ट नक्की माहिती आहे की लोकांना बऱ्याचशा तिकडनं काढलं गेलं आहे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहेत काही लोकांचे दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत परंतु अशा प्रकारच्या घटना मुंबईत घडणं हे काही योग्य नाही याची तात्काळ दखल घेतली पाहिजे कारण अजून पाऊस सुरू झालेला नाही देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना हमारा कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो अब की बात वी गॉट एयर कूलर का चमत्कार अजुन पाउस शुरू वहाँ का है हो सकता हे कालच्या घटनेने दाखवून दिलेलं आहे त्यामुळे प्रशासनाने ताबडतोब सज्ज होऊन याच्यावरती तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे मुख्यमंत्री स्पॉटला पोहोचले त्यांनी पूर्ण माहिती घेतली आणि त्यांनी जे मृत पावले आहेत किंवा जखमी आहेत त्यांना आर्थिक मदतही जाहीर केली आहे सरकारतर्फे नाही ठीक आहे मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचं काम केलं आहे ते स्वतः गेले त्यांनी बघितलं त्यांनी मदतीचे आदेश दिले माझा ह्या प्रकरणात कोणावरही मी आरोप करत नाही आहे परंतु माझं मागणी आहे की जे ह्या गोष्टीला कारणीभूत आहेत अशा लोकांवरती कारवाई झाली पाहिजे निवडणुकीच्या वातावरणात अशा घटना घडतात आणि त्यावेळेस राजकीय आरोप प्रत्यारोप होतात पण आता निवडणुकीच्या काळात प्रचाराचा समारोपही आहे आ, लोकसभा निवडणुकीत मुंबईत महाविकास आघाडीची प्रचारसभा बी के सीत होते आहे सतरा तारखेला याआधी शिवतीर्थावर व्हावी यासाठी आग्रही होतात अर्जही केला होता आता जी बी सभा होते त्यासाठी काय तयारी आहे बी के सीची तयारी आत्ता सुरू होईल आणि मला असं वाटतं की बी के सी देखील आमच्यासाठी नेहमी आत्तापर्यंत ज्या लोकसभेच्या बैठक शेवटच्या बैठका झाल्या किंवा सभा झाल्या या बी के सीमध्येच झालेल्या आहेत आणि मला शंभर टक्के खात्री आहे की महाविकास आघाडीला चांगलं यश मिळेल बी के सीच्या सभा हा भीमठोला असेल कारण महाराष्ट्रातल्या प्रचाराची शेवटची सभा आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला या सभेतनं जो शेवटच्या टप्प्यामध्ये जो जायचा आहे मेसेज तो या सभेतनं जाईल या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रचार अधिक आक्रमक विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप आणखी आक्रमक होताना दिसत आहेत एकमेकांवर सत्ताधारी विरुद्ध विरोधक नितेश राणे नितेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे आता की शिवसेना यू बी टीच्या रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकावला गेला आणि सिमी पी आय एफ यासारख्या अतिरेकी किंवा बॅन संघटनांची मदत घेतली जाते आहे किंवा अशा पद्धतीचा एक आरोपाचा सूर आहे नितेश राणीला आरोप करण्याशिवाय काही काम नाही तो पेड आरोप करण्यासाठी त्याला ठेवलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे हा झेंडा पाकिस्तानचा तर नाहीच आहे परंतु सगळ्या यंत्रणा तुमच्या हातात आहेत ना पोलीस यंत्रणा तुमच्या हातात आहे ई डी सी बी एन आय अशी कुठली यंत्रणा आहे की जी तुमच्या हातात नाही आहे सखोल चौकशी करा पाकिस्तानचा झेंडा जर कोणी आणला असेल त्याच्यावर मी कडक कारवाई करा अशा देशद्रोहांना सोडू नका कदाचित हे लोकच कदाचित अशा प्रकारचा घातपत पण घडवू शकतात हे सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि म्हणून माझं म्हणणं तर अतिशय स्पष्ट आहे की असा जर कुठला झेंडा आला असेल एकतर तो आलेला नाही कारण मी तो बघितला आहे पण नितेश राणेला फक्त आरोप करण्यासाठीच ठेवलेलं आहे त्याचं काम आहे ते आणि तुम्ही यंत्रणांची मागणी करा आणि तपास करा जो दोषी असेल त्याला आमच्यासमोर पण आणा आम्ही पण शिक्षा देऊ त्याला बी सीच्या समारोपाच्या सभेत महाविकास आघाडीचे किंवा इंडिया आघाडीचे कोणते प्रमुख नेते हजर असतील मला जी काही माहिती मिळाली आहे त्याच्याप्रमाणे शिवसेनेचे उद्धव ठाकरे असतील अरविंद केजरीवाल असतील काँग्रेसकडनं अजूनही अंतिम नाव आलेलं नाही ते एक दोन दिवसात येईल राहुल गांधी येऊ शक राहुल गांधी येऊ शकतात किंवा खरगे साहेब येऊ शकतात या दोनपैकी कोणतरी एक येईल असं असं समजतंय परंतु अजून त्याची निश्चिती नाही उद्या पंतप्रधानांचा मुंबईत रोड शो होतो आहे आणि सतरा तारखेला शिवतीर्थवर जाहीर सभा होत्या ज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका व्यासपीठावर पहिल्यांदा येत आहेत तर मोदींचा मुंबईत होत असलेला पहिल्यांदा रोड शो निवडणुकीच्या माध्यमातून आणि शिवतीर्थवरची सभा तुम्ही काय विश्लेषण म्हणजे आम्ही असं म्हणू की पंतप्रधानासारख्या एका मोठ्या व्यक्तीला ज्यांच्या एका मेसेज वरती लोक मतदान करतात झिंझिण्यापासून जीन त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर त्यांना मतासाठी रस्त्यावरती यावं लागतंय हे कशाच प्रतीक आहे हे मतदार समजतात पंतप्रधानांनी एखादी रॅली घेणं महाराष्ट्रात मी समजू शकतो परंतु आपण बघताय महाराष्ट्राची त्यांनी एवढी धास्ती घेतली आहे की पाच टप्प्यात जे आत्तापर्यंत दोन टप्प्यात निवडणुका होत होत्या तीन टप्प्यात होत्या यावेळेला पाच टप्प्यात निवडणुका केल्यात आणि स्वतः पंतप्रधानांनी किती सभा घेतल्या ते आपण जाणताय म्हणजे याचा अर्थ या सध्याच्या असलेल्या नेतृत्वावरती पंतप्रधानांचा विश्वास नाही खरं म्हणजे पंतप्रधानांनी स्थानिक नेतृत्वावरती विश्वास ठेवायचा असतो आणि स्थानिक नेतृत्वाने त्या निवडणुका जिंकून द्यायच्या असतात आता एवढं मोठं सगळं षडयंत्र करून सरकार बनलेलं आहे तरी देखील सारखी सारखी पंतप्रधानांची मदत यांना घ्यावी लागते एवढे कर्तबगार मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री असताना देखील मतं मागण्यासाठी मोदींना रस्त्यावरती फिरावं लागतं यासारखं महायुतीचं दुर्दैव नाही असं मी समजतो आणि त्याचबरोबर त्याचबरोबर शिवाजी पार्कची जी सभा आहे मला असं वाटतं की त्या सभेत पहिला व्हिडिओ देवेंद्र फडणवीसांचा चालला पाहिजे जो देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये बोलला होता की मतदार नसलेला पक्ष नंतर उमेदवार नसलेला पक्ष आणि त्यांची ती काई ते सगळी जे काही व्हिडिओ आहेत देवेंद्र फडणवीसांचे ते मी आजी विनंती आहे की राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडिओ असं करून तो व्हिडिओ लावून सुरुवातीला त्या सभेची सुरुवात करावी त्याचं कारण असं आहे की मनसेचा एकही उमेदवार नाही आहे आणि कोणाच्या लग्नात कोण नाचणार आहे हा आता प्रश्न आलाय हा देवेंद्र फडणवीस हे मी स्वतःच्या तोंडाने काही बोलत नाही जे देवेंद्र फडणवीस बोलले त्याची मी फक्त आठवण करून देतोय ब्रॉट यू बाय वी, वी गार्ड पॉवर्ड बाय सेन्सोडाय हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं